ए काय चाललंय? नाही, मला कुणीतरी सांगितलं होतं मागे की आज स्टेज पे जाते ही फाड देणार, म्हणून मी ही फाडू एंट्री घेतलेली आहे. तर नवीन वर्षाच्या सगळ्यांना अतिशय मनापासून शुभेच्छा देत मी स्वागत करतो तुमच्या लाडक्या कार्यक्रमात त्रुटी प्रसूत फू वैपू कॉमेडीचं आधार का. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या लाडक्या परीक्षकांचं, झकास स्वप्नील जोशी आणि अश्विनी कासेकर. आणि जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आपल्या दोनही फॅमिलीचं, सतरंगी आणि अतरंगी. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत फू बाय फू ब्रॉस बँडसाठी. तर आता परीक्षकांना मी विचारतो की कुणाच्या फॅमिलीमधून आज पहिल्यांदा आपण जोडीला बोलावूयात. अश्विन मॅम, लीना आणि ऋषिकेश. ओहो, आयुष्यात कसं जगावं हे सांगणारी बरीच माणसं आपण पाहतो, पण कसं मरावं हे सांगणारा माणूस आता इथे येणार आहे. आणि त्याच्याकडे आत्महत्या शिकण्यासाठी गेलीये एक तरुणी, बघूया तिच्यावरती हा प्रसंग का ओढवलाय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सतरंगी टीम मधून ऋषिकेश जोशी आणि लीना. मैं रंगीला प्यार खा रही दूर मेरी मंजिल, शौक नजर से तीर तूने मारा दिल हुआ घायल. मैं रंगीला प्यार खा रही. तर तुमच्या लक्षात आलंच असेल माझं नाव रंगीला. मी से आमिर खान सारखा दिसतो म्हणून माझं नाव मी रंगीला ठेवलेलं नाही आहे बरं का. माझ्यासारखी अचाट बुद्धिमत्ता आमिर खानला लाभलेली आहे म्हणून मी माझं नाव रंगीला असं ठेवलेलं आहे. तर मी काय करतो हे थोड्या वेळात तुम्हाला कळेलच. आता या ठिकाणी इथे एक परितक्त्या पिचलेली गांजलेली रंजलेली स्त्री मला भेटायला येणार आहे. तिनं इथं मला का बरं भेटायला बोलवलेलं असावं याचा मला पडलेला आहे प्रश्न. हेच ते प्रश्न. मी आत्ताच यांना सांगितलंय की इथे एक रंजलेली गांजलेली पिचलेली अशी एक स्त्री येणार आहे. काय काय म्हणणं आहे तुमचं? तुमचं झालं की मी सांगते. हा, मी ना इथे एका गृहस्थाला शोधायला आले, त्यांचं नाव आहे रंगीला. माझ्याकडे बघून तुमच्या लक्षात नाही का आलं मीच तो? अय्या, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये रंगीला. स्त्री म्हणून आल्या आल्या लगेच आपल्या बुद्धीचं प्रदर्शन करायलाच पाहिजे का? या अशा निर्जन ठिकाणी, या कड्याच्या उंच अशा ठिकाणी, या ओसाड जागी मला तुम्ही का बोलवलेलं आहे? मला सांगा, आत्महत्येला प्रवृत्त झालेल्या माणसांना तुम्ही मदत करता? कळलं तुम्हाला माझा व्यवसाय? आत्महत्या करणाऱ्या लोकांना प्रवृत्त करण्याचं काम मी या इथं करतो. काय कारण आहेत? कारण असं काय नाही, तुमची माहिती इंटरेस्टिंग वाटली म्हटलं भेटूया. आत्महत्येचं कारण काय आहे? आत्महत्येचं कारण प्रेमभंग. प्रेमभंग झालाय माझा म्हणून मला आत्महत्या करायची. प्रेमवीरांची आत्महत्या हा तर माझा हातकंडा विषय आहे. काय सांगताय? त्याच्यासाठी मरणाऱ्यांचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन मला त्याचा उपाय सुचवायला. म्हणजे 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 माणूस जर अत्यंत हाडकुळा हलका असेल तर त्याला गळफास देऊन काही उपयोग नाही, वर तरंगत राहतो तो. पण तुम्हाला हा योग्य उपाय आहे, भरगच्च अशा या भरीव देहाला गळफासच भरा. असा गळफास लावायचा, खुर्चीवर तुम्ही अशा उभ्या आहात आणि गळफास लावून खुर्ची अशी सडक गट्टकन खाली मला हे चालेल. पण ना एक अट आहे माझी, तो टिपिकल ब्राऊन कलरचा सुंभ नको, त्याच्यात मला जर कोबाल्ट ब्लू किंवा बॉटल ग्रीन मिळाला तर. नाही नाही, एवढा वेळ घालवू नका, तुम्हाला ढकलूनच द्यायला पाहिजे. मरायच्याच लागी जा तुम्ही. असं काय म्हणता? मी तुमच्याकडून एवढ्या महत्वाच्या गोष्टी विकत घेणार आहे, मग नीट चौकशी करायला नको का? काय व्हेरायटी आहेत काय विचारायला नको? मग ही चौकशी प्रियकर शोधताना जर केली असती तर इथे यायची वेळ आली नसती ना? नाही, आपण बेसावध असताना करतो ते प्रेम, आणि सावध झाल्यावर करावी लागते ती आत्महत्या. वा 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 वा,
मरायला टेकली तरी पल्लेदार वाक्य काही सोडत नाहीये बाई. इथे कड्यावर नंतर येऊन हे सुचून काय उपयोग, हे आधी कळायला हवं. हो ना. कोण आहे तो प्रियकर, काय आहे त्याचं नाव? कुत्ते गिद्ध विच दिल तू मेरी इस पे ओ मेरी सोनी आहे, त्यातलं काही ऐकलंय? माझ्याशी बोलताय तुम्ही? ही कोणती सांकेतिक भाषा आहे मला? सांकेतिक भाषा नाही, गाणी आहे ती. गाणी आपल्या साहित्यात या पद्धतीची गाणी मी कधीच ऐकली. आपल्या साहित्यात नाही, पंजाबी साहित्यात आहे. याचा अर्थ तुमचा प्रियकर पंजाबी आहे? तुम्ही कसं ओळखलात? कारण तुमच्या बुद्धिमत्तेला तोच प्रियकर शोभून दिसतो. तर हा तुमचा प्रियकर कोण आहे? आई मका तो माझा मिका देते त्याला मुका. याच्यामध्ये नेमका प्रियकर कोण आहे? आई. आई मका का मुका? मिका. मिका सिंग आहे माझा प्रियकर. काही आहे काही कविता वगैरे, चाकू वगैरे काही? मिका 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 सिंग हा तुमचा प्रियकर आहे. या 120 कोटी जनतेमध्ये हा एक पुरुष सापडला तुम्हाला. काय वाईट आहे मिका सिंग मध्ये? काय वाईट? गातो, श्रीमंत आहे, प्रसिद्ध आहे, चर्चेत आहे. बोला. मग कुशल बद्री काय वाईट आहे? हे सगळे गुणधर्म त्यालाही लागू होतात. नाही, माझं मिका सिंग वर प्रेम आहे, खूप खूप प्रेम आहे. त्याचं तुमच्यावर प्रेम आहे? हो. त्याच्यासाठी तुम्ही आत्महत्या करताय? हो. मग तुम्ही ऑलरेडी आत्महत्या केलेली आहे. म्हणजे तुम्ही ज्या क्षणी त्याच्यावर प्रेम केलं त्या क्षणी तुम्ही मेला. आता वेगळी आत्महत्या करण्याची काय गरज आहे? मी इथे जाहीर करतो ह्या मेलेले आहेत. हा नश्वर देह इथे फिरतो आहे, या कुणी नाहीत. काय करता तू? किती छान गातो. गातो त्याला अपचनाचा त्रास आहे, त्यातनं जे आवाज निघतात त्याला तुम्ही गाणं म्हणता. कुंथतो गाणं म्हणता त्याला तुम्ही. त्याच्याविषयी पेपर मध्ये किती छान छान लिहून येतो माहितीये का तुम्हाला? अच्छा, अप्रतिम सुंदर लिहून, चारित्र्य फार सुंदर आहे. मध्यंतरी एका बार मध्ये एका त्या करड्या रंगाच्या स्त्रीला भर पाठीतन गच्च असा मुका दिला, आणि तेही प्रेक्षणीय स्थळ, प्रेक्षणीय स्थळ म्हणून लौकिक असलेली ती स्त्री, तिनं सुद्धा त्याची निर्भत्सना केली. या मिकानं माझा मुका घेतला. नंबरची तिने बोंबा बोंब मुका घेतला म्हणून नाही केली, एकच मुका घेतला म्हणून केली. मी बरोबर ओळखते ना तिला. तुम्हाला माहित नाही पण मी सुद्धा केवढी रागावले होते म्हणजे माझ्या मिकुटली. मला एक सांगा, तुम्ही काय मिका मिका चाललेले काय तुम्ही एवढं सांगताय मला? अहो असं काय करताय? किती चांगला माणूस आहे तो. चांगला माणूस आहे तो? चांगला आहे तो. मला सांगा काय जबाब, त्याचं नावच बघा मिका. मी कशाची जबाबदारी न घेणारा माणूस. मी तुम्हाला हे विचारतो की तुम्ही आता त्याच्यासाठी आत्महत्या करत आहात, याची जबाबदारी स्वीकारायला तो तयार आहे का? आत्ता इथं सगळ्यांच्या समोर सोक्षमोक्ष होऊ दे. हा सूर्य हा जयद्रथ विचार करा, बघूया त्याचं उत्तर काय येते ते. मी तुझ्यासाठी आत्महत्या करते त्याची जबाबदारी तू घेशील का मिका? मिका मिका कळलं तो म्हणतो मी काय जबाबदारी घेऊ? मी रागावले ना तर तो माझी खूप चांगल्या पद्धतीने समजूत काढतो. कोण तुमचा तो? मिका. मिका मिकाला समजूत काढता येते? हो. कशी? जरा दाखव बघू. आया तो गाणं म्हणतो ना माझ्यासाठी. हो कुठलं कुठलं? मैं तेनु लव करता ओ
ओ भाई काय चाललंय तुमचं, काय चाललंय, काय कळलं, काय हा समजू, काय समजूत, ही समजूत घालायची पद्धत आहे. असं करतो, प्रणयतो, तू घरी ये, तू झोपू नको, मी झोपणार नाही, हे गाणं असतं. काय करता, एकदा तुम्ही त्याला घरी बोलायला आणि गंमतच केली, कुलपत लावून टाकलं घराला, म्हणून तर त्याचं पुढचं गाणं इतकं फेमस झालं. कुठलं? बंगले के पीछे हट आला, गुसू का हाथ में साला, लाला की खिड़की खुली है, खिड़की के पीछे है नाला, खिड़की पे कोई खड़ा है, लाला का टका बीड़ा है, मजे उड़ाती है मेरी मोहब्बत का भूत जमा के, ओ मेरी जान, ओ मेरी जान, मैंने वो मजनू बना के, कहां जल्दी, कहां जल्दी, प्यार की मुट्ठी बजा के, ओ मेरी जान, ओ मेरी जान, मैंने वो मजनू बना के, कहां जल्दी, कहां जल्दी. भीमरूपी महारुद्र वनारी अंजनी सुता रामदूता प्रभा बुत्स मारके अशा पद्धतीची गाणी म्हणणाऱ्या माणसावर तुम्ही प्रेम करता. बुत्स मारके हे गाणं आहे, अशा माणसावर प्रेम होत काय हो? खरंच माझं मला कळत नाही आहे, काय काय आई वडिलांच्या पालन पोषणात काय प्रॉब्लेम झाला होता? नाही नाही, तुम्हाला जन्म देताना त्यांनी काय त्यांची मती मारली गेली होती, शेण खाल्लं होतं त्यांनी? मी असा कोणता करंटा क्षण तुमच्या आयुष्यात आला की त्या भी त्या मिकाळण्याच्या तुम्ही त्याला भेटलात आणि तुम्ही त्यांच्या प्रेमात पडलात? एक मिनिट गोंधळ होतोय, गोंधळ होतोय. आम्ही एकमेकांना भेटलो आणि एकमेकांच्या प्रेमात पडलो असं कुठे म्हटलं मी? त्याचं मला माहित नाही, मी त्याच्या प्रेमात पडली आहे. त्याचं मला माहित नाही, मी त्याच्या प्रेम, म्हणजे तो तुमच्यावर प्रेम करतो हे तुम्हाला अजून माहित नाही? नाही नाही माहित नाही. मी करतो का नाही हे नाही, नाही नाही फक्त तुम्ही एकतर्फी प्रेम करता. आत्महत्या तुम्हाला करण्याची गरज नाही, तुम्हाला आत्महत्या मी करून देणार नाही. तुम्ही आत्महत्या करू शकत नाही, कारण तुमचा वध करणार आहे आणि तुम्ही निकामार प्रेम करणाऱ्या माणसं आत्ता त्याने मी मारणार आहे तुम्हाला, मी तुम्हाला मारणार. असं काही कोथळा असं वागणकात करे मला तर रेल्वे खिमा करतो, खिमा कपडे कपडे करून टाकतो तुमची खिमा. तुम्हाला मी मारू कुठे 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 निघाला? मी हत्तीला घेऊन येतो. मला हत्तीच्या पायाखाली देणार? नाही नाही, हत्तीच्या पायाखाली देणार का नाही मला माहित नाही. मी हत्तीच्या गाणं सांगणार, ही बाई मिकावर प्रेम करते. मग हत्ती ठरवेल काय करायचं, ते पायाखाली चिरडायचं, तुमच्यावर असं बसायचं का, सोंड्यात घेऊन करा घराघर पेटून द्यायचं. जोरदार झालेलं पाहिजे या जोडीसाठी. वा 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 वा, म्हणजे तुम्ही इतकं हसवलंय की मिलेला माणूस पण हसू लागेल. बघूया तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला परीक्षकांना. स्वप्नील सर, फार एंटरटेनिंग परफॉर्मन्स, फार मजा आली. तुमची एनर्जी, तुमचं काम नेहमीच चांगलं असतं, आजही उत्तम झालं. दोघांनी खूप छान केलं. ऋषिकेश, तू अनेक माणसं घेऊन लस परफॉर्म करायला, इथे काही 8-10 लोक आहेत, इथे काही 8-10 लोक आहेत, एकाच चेहऱ्याची 8-10 खूप लोक, पण एनर्जी वाईज फॅन्टॅस्टिक ऍक्ट. बाकी गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. थँक्यू. अश्विन मॅम, ऋषिकेश अशा टाईपची काहीतरी एनर्जी वगैरे आज वेगळंच होतं. म्हणजे आज काय जे काय तू खाऊन पिऊन आला आहेस, दॅट रिअली वर्क फॉर यू. खूप सुंदर दिसतेस लीना, अप्रतिम दिसतेस. आणि मला ह्या देवानंद कम आमिर खान कम जो काय एक लुक आहे तो खूप छान वाटला. ग्रेट ग्रेट ग्रेट, खूप छान, सुंदर ऍक्ट. थँक्यू. बघूया तुम्हाला आता किती गुण मिळत आहेत तुमच्या ऍक्टला. स्वप्नील सर किती गुण? 9 गुण मिळालेले आहेत. अश्विनी मॅम 9.5, 18 गुण मिळालेले आहेत.